हॅलो स्टुडंट्स मी हेमलता ढमडेरे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉठाण स्टुडंट्स आत्तापर्यंत आपण एस सर्कल एस डब्ल्यू एस एस सर्कल इथपर्यंत शिक शिकून झालेलं आहे आपलं आता आपल्याला शिकायचं आहे लूप्स एस ST टी आणि एस टी आर लूप्स लूप्स म्हणजे थोडंसं अंडा अंडाकृती त्याचा साइन असं असतं लूप असं असतं ओके लूप्स आता हे लूप्स जे आहे ते दोन आहेत एक आहे एस टी लूप जे की असं तुमच्या स्ट्रोकचा अर्धा भाग व्यापेल दुसरं जे आहे ते थोडंसं टू थर्ड भाग व्यापेल आणि ते थोडंसं फुगीर असेल असं असं असेल फर्स्ट जे आहे ते एस टी लूप आहे आणि सेकंड जे आहे ते एस टी आर असं लूप आहे आपलं ओके आता बेसिक रूल सेम स्ट्रेट स्ट्रोकला विथ लेफ्ट मोशन आणि कर स्ट्रोकला इनसाइड द कर लूप्स आपण सुरुवातीलाही वापरू शकतो मध्येही वापरू शकतो शेवटीही वापरू शकतो जसं एस सर्कल आपण सगळीकडे वापरतो सेम थिंग एस टी एस टी आर लूपसाठी आपल्याला वापरायचं आहे आता फॉर एक्झाम्पल स्टीम हा शब्द आहे स्टीम तर इथे एस टी हा साऊंड आलेला आहे एम कर स्ट्रोक आहे आपण शिकलो की कर्वला इन्साइड द कर्व असतं एस टीसाठी आपल्याला साधारणपणे अर्धा भाग व्यापायचा एमचा आणि मग इथे एस टी असं घ्यायचं आहे आणि मग एम स्टीम हा शब्द असा लिहिला जाईल ओके आधी आपण हे एस टी लूप बघतोय ओके स्टीम आता लास्ट हा शब्द आहे तर आपल्याला लास्ट असं वापरायचं आहे ओके म्हणजे एस टी लूप हे आपण इनिशियली पण वापरलं शेवटी पण वापरलं आता स्ट्रेट हा शब्द आहे सपोज तर इथे स्ट्रेट स्ट्रोकला आपण वापरतोय विथ मोशन स्ट्रेट ओके आणि जर टेस्ट हा शब्द जर असेल तर आपल्याला अर्थात इथे शेवटी वापरायचं आहे आणि लेफ्ट मोशननेच ते वापरायचं आहे ओके सो अशा पद्धतीने स्टीम एस टी लूप हे आपण स्टीम लास्ट आणि स्ट्रेट टेस्ट या शब्दांमध्ये वापरलं तसं हे आपल्याला मध्ये पण वापरता येतं आणि शेवटी पण वापरता येतं सुरुवातीला मध्ये शेवटी असं सगळीकडे वापरू शकतो मग आता मध्ये कसं वापरणार तुम्ही तर सपोज जस्टिफाय हा शब्द आहे तर हा झाला जस्ट आणि हा झाला फाय जस्टी फाय ओके टेस्टीफाय हा शब्द आहे तर हा झाला टेस्ट आणि हा झाला फाय म्हणजे आपण इथे मध्ये सुद्धा वापरलं आहे ओके त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो की ही अशी वापरायची आहे तर ती केव्हा नाही वापरायची हे पण आपल्याला शिकायचं जसं एस सर्कल आपण शिकलो एस सर्कल केव्हा वापरायचा केव्हा नाही वापरायचं म्हणजे स्ट्रोक केव्हा वापरायचा सर्कल केव्हा सेम थिंग इथे पण आहे तुम्हाला एस टी लूप केव्हा वापरता येणार नाही तर आता सपोज फायनल टी नंतर जर व्हॉवेल असेल म्हणजे आता टेस्ट शब्द आहे तर आपण लूप वापरू टेस्ट कुठलाही टेस्ट असेल ओके पण टेस्ट टेस्टी असा शब्द आहे हा टेस्ट असेल किंवा हा टेस्ट आपण मगाशी काढलेला आणि टेस्टी असा शब्द जर असेल तर इथे काय आहे एस टी, चा 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 का टी नंतर वायचा व्हॉवेल आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला इथे टेस एस सर्कल वापरून टी वापरायचा आहे आणि व्हॉवेल कारण की याच्यापुढे असणारं व्हॉवेल हे एस टीच्या बरोबर असलेलं कन्सोनंटचं व्हॉवेल असतं आणि इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे टी नंतर व्हॉवेल दाखवायचं आहे आणि म्हणून पूर्ण टी काढणं गरजेचं आहे अदरवाईज आपल्याला ते व्हॉवेल प्लेस करायला जागा राहणार नाही so, सो हे झालं टेस्टी रस्ट शब्द आहे मी आता इंग्लिश लिहित नाही रस्ट रस्टी ओके okay? ऑनेस्ट शब्द आहे तर ऑनेस्ट असं राहील पण ऑनेस्टी शब्द आहे तर ऑनेस्ट टी अशा प्रकारे आपला शब्द लिहून होईल so, सो फायनल टी नंतर जर व्हॉव्हेल आलं तर आपल्याला एस टीचं लूप वापरता येणार नाही त्याच्यानंतर पुढे एस टीचं लूप हे आपल्याला याच्यासाठी पण वापरता येईल एस डीसाठी पण म्हणजे एस टी या साऊंडसाठी वापरणार तसंच एस डी या साऊंडसाठी सुद्धा आपल्याला हेच लूप वापरता येणार एस डी साऊंड केव्हाय तो जनरली पाच मध्ये येतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अपोज्ड असा शब्द आहे अपोज्ड तर याच्यामध्ये काय आहे हा टेन्स आहे इथे आणि इथे एस डी साऊंड आला आहे तर आपण तो वापरू शकतो इथे एस टीचं लूप हं ओपोज त्याच्यानंतर डिस्पोज्ड असा शब्द आहे सपोज तर हा आहे डिस पो आणि एस डी डिस्पोज्ड अशा प्रकारे आपण वापरू शकतो रिफ्युज असा शब्द आहे तर हा झाला री एफ यू आणि इथे एस टी एस डीचं लूप आपण इथे वापरू शकतो रिफ्यूज्ड पुन्हा काढते रिफ्यूज ओके सो अशा प्रकारे आपलं रायटिंगमध्ये आपण एस डी हे सुद्धा लूप एच uh, डी सुद्धा हेच लूप आपण यूज करू शकतो पण ज्यावेळेला सेम टाईपचे दोन्ही गोष्टी येतात त्यावेळेला एस ला वापरायचं एस ला वापरायचं नाही फॉर एक्झाम्पल कॉस्ट हा शब्द आहे तर कॉस्ट ला वापरूच शकतो आपण पण कॉज्ड असा शब्द जर असेल तर इथे मात्र एस डी आहे म्हणून नाही वापरणार कारण की त्याच टाईपचा कॉस्ट हा शब्द पण आहे आणि म्हणून इथे आपल्याला पूर्ण डी वापरायचा आहे कॉस्ट ओके त्यानंतर आता आपण शिकूया लूप एस टी आर एस टी आर एस टी आर लूप आपण बघितलं की थोडंसं फुगीर मोठं शब्दाचा तुमच्या टू थर्ड व्याप भाग व्यापेल अशा प्रकारे आता फॉर एक्झाम्पल मास्टर हा शब्द आहे तर एम काढणार तुम्ही आणि एस टी आर अशा प्रकारे काढणार मास्टर टेस्टर शब्द आहे टेस्टर ओके त्याच्यानंतर आणखी काय येऊ हो शकेल फास्टर शब्द आहे सो फास्टर ओके अशा पद्धतीने एस टी आरचं लूप आपण थोडंसं एस टीपेक्षा मोठं लूप वापरून एस टी आर हा साऊंड आपण दाखवायचा आहे अर्थात हे मध्ये पण आपण एस टी आर लूप वापरू शकतो जसं की मास्टर पीस असा शब्द जर आला तर हा झाला मास्टर आणि हा झाला पीस ओके अशा प्रकारे आपण मध्ये सुद्धा ते वापरू शकणार आहे एस टी आर जसं वगैरे आपण एस टीमध्ये वापरला तसंच याच्यामध्ये एस टी आर इथे मास्टर पीसमध्ये आपण मध्ये वापरला जस्टिफाय टेस्टीफाय इथे शब्द होते ते आता नेहमीप्रमाणे इथे वापरू शकतोय केव्हा वापरू शकणार नाही एस टी आर हे आपण केव्हा वापरू शकणार नाही तर याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला एस आणि टी याच्यामध्ये जर व्हॉवेल आलं किंवा एस टी आणि आर यांच्यामध्ये जर व्हॉवेल आलं म्हणजे इथे जर मध्ये व्हॉवेल आलं एस टी आरमध्ये तर आपल्याला वापरता येणार नाही आता फॉर एक्झाम्पल सपोज पोस्टर हा शब्द आहे तर एस टी आर इथे आपण नक्कीच वापरू शकतो पण पोश्च्युअर असा शब्द जर असेल तर इथे एस टी आणि आरच्यामध्ये इथे क्लिअर काय आहे डिपथॉंगचं व्हॉवेल आहे यू व्हॉवेल ओके इथे हे सिलॅबिक नेम आहे स्टर स्टर हा सिलॅबिक नेम आहे त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही पण इथे डिपथॉग हे क्लिअर व्हॉवेल आहे सो पोशच्युअरमध्ये काय होणार पोस्च्युअर पोश्चर ओके अशा पद्धतीने आपला शब्द लिहायचा आहे पोश्चर कारण की एस टी आणि आरच्या मध्ये आपल्याला व्हावेल आलेलं आहे त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की जसं आपण एस एस नंतर शेवटी एस लावला होता त्याच पद्धतीने ST, एस टी एस टी आर नंतरसुद्धा फायनली एस आपण ॲड करू शकतो त्याच पोझिशनने ऑपोजिट साईडला जाऊन जसं की टेस्ट शब्द आहे तर टेस्ट असा जर आला तर इथे शेवटी एस लावायचा आहे ऑपोजिट साईडला जाऊन समजा आता लस्टर शब्द आहे तर ए, लस्टर हा शब्द झाला पण लस्टर्स असा शब्द आहे तर लस्टर्स असं ये मास्टर मास्टर्स अशा प्रकारे आपण लिखाण करू शकतो ठीक आहे सो so, इथे आपला एस टी एस टी आर लूपचा चॅप्टर संपलेला आहे नेहमीप्रमाणे रेग्युलर प्रॅक्टिस आपली एकतर आधी सगळे रूल्स लिहून काढायचे आहेत सगळे रूल्स लिहून झाल्यावर लेसनमधले सगळे वर्ड्स तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर एक्सरसाइज पुढचे हे जे वर्ड्स आहेत थर्टी फाय थर्टी सिक्स हे एक्सरसाइजेस पूर्ण करायचे आहेत त्यानंतर आता मी जे ग्रॅमलॉग्स शिकवणार आहे ते ग्रॅ म्हणजे हे पूर्ण झाल्यावर पुढे जायचं आहे ग्रॅमलॉग्स पूर्ण करायचे आणि त्यानंतर पॅसेजेस इच पॅसेज फाय टाइम्स असं तुम्हाला लिहायचं आहे सो आता हे ग्रॅमलॉग्स बघूया आपण एस टी एस टी आर लेसन मदले एस टी ऑन द लाईन काढला की फर्स्ट होणार आहे तुमचा एन आणि त्याला एस सर्कल अबाव द लाईन काढला म्हणजे थोडक्यात एनला एस सर्कल तर इन्फ्लुएन्स असा शब्द होईल इन्फ्लुएन्स्ड म्हणजे ईडी शेवटी लागलेला असेल तर अर्थातच एनला एस डीचं लूप आपण इथे लावणार आहोत नेक्स्ट साठी एन ऑन द लाईन काढून एस टीचं लूप तिथे लावायचं आहे मोस्टसाठी एम अबाऊ द लाईन आणि एस टीचं लूप लावायचं आहे लँग्वेज आणि ओइंगसाठी एन जी अबाउ द लाईन लँग्वेज आणि ओइंग हे अबाउ द लाईन राहील आपले त्याच्यानंतर थिंग जे आहे ते ऑन द लाईन राहील एन जी आहे लक्षात घ्या हेवी काढायचं एन जी आणि यंग जो आहे तो बिलो द लाईन सगळीकडे एन जी आहेत एनजी जी द लाईन लँग्वेज ओइंग एन जी ऑन द लाइन थिंग एन जी बिलो द लाईन यंग त्यानंतर एल ऑन द लाईन आपला लॉर्ड असेल आणि वी ऑन द लाइन म्हणजे डब्ल्यू ऑन द लाइन हा व्यू वी असेल ओके सो इथे आपले ग्रॅमोलॉग्ससुद्धा अभ्यास झालेला आहे नंतर येणारे एक्सरसाइजेस तुम्ही फाय फाय टाईम्स लिहायचे आहेत पॅराग्राफ्स अभ्यास करत रहा प्रॅक्टिस परफेक्ट करत रहा म्हणजे तुम्ही परफेक्ट व्हाल चला तर मग भेटूया आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत तो अभ्यास करा धन्यवाद